अवघ्या 3 दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. मात्र दर्शन घेऊन परत जात असतानाच नवरी मुलगी ही प्रियकरासोबत पळून गेली. हे पलायन नाट्य मात्र देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. शेगाव तालुक्यातील एका युवकाचा 3 दिवसांपूर्वी विवाह झाला होता. नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मढी येथील कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून आले होते. देवस्थान समितीच्या पार्किंग मध्ये आपली दुचाकी लावून दोघेही नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. दर्शन घेतल्यानंतर ते मंदिराच्या बाहेर पडले. या जोडप्याच्या मागोमाग विवाहितेचा प्रियकर देखील होता आणि याच संधीचा फायदा उठवत प्रियकराच्या दुचाकीवर बसून नववधूने अक्षरशः धूम ठोकली आणि यानंतर देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर घडलेला प्रकार हा समोर आला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएन चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.